अध्यक्ष महोदय, मी सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक 2023 आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. अध्यक्ष महोदय, मी सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक 2023 विचारात घेण्यात यावे असा आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. हा प्रस्ताव मांडत असताना सन्माननीय अजितदादा पवार यांचे 5 मुद्दे या संदर्भात मंजूर करण्यात आले आहेत. दादा, त्या मुद्द्यांच्या संदर्भात थोडा खुलासा करून देतो आपल्या. पहिला मुद्दा, माननीय अजितदादा पवार यांनी जो काही या ठिकाणी मनुष्य आणि प्राण्यांमध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू झालेला आहे त्या संदर्भात मांडलाय. मनुष्य आणि वाघ, मनुष्य आणि हत्ती संघर्षात वाढ झाल्याचे आढळून येणे, मागील 6 वर्षात वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात 335 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागणे आणि या संदर्भात शासनाने कारवाई आणि उपाययोजना करावी अशी मागणी अजितदादांनी केली आहे. त्या संदर्भात मला एवढं सांगायचं आहे की आता महाराष्ट्र राज्यात 6 राष्ट्रीय उद्याने आणि 50 वन्यजीव अभयारण्य आणि 26 संवर्धन राखीव क्षेत्र असे 82 संरक्षित क्षेत्र तयार झाले आहे आणि जवळजवळ आता महाराष्ट्राच्या 1 भौगोलिक क्षेत्रफळाच्या 3.58% एवढी संरक्षित वन आपल्याकडे आहेत. 82 संरक्षित क्षेत्रापैकी 5 राष्ट्रीय उद्याने व 14 वन्यजीव अभयारण्याचा समावेश याच्यामध्ये आहे. त्यामुळे ही बाब खरी आहे की मागील 6 वर्षामध्ये वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात 357 मनुष्य हानीच्या घटना घडल्या आहेत. सन 2022 मध्ये 109 व 23 मध्ये 7 घटनांची नोंद आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्यामुळे मनुष्य मृत्यू झाल्यास ₹20 लाख, अपंग व जखमी झाल्यास 5 लाख, गंभीररित्या जखमी झाल्यास 25 लाख, तसेच किरकोळ जखमी झाल्यास ₹20,000 अर्थसहाय्य देण्याची तरतूद ही आता नुकतीच 23/8/2022 ला आपण वाढीव तरतूद या ठिकाणी मंजूर केलेली आहे. आणि यासोबत मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागामार्फत काही उपाययोजना देखील केल्या आहेत. वनात पिण्याच्या पाण्याची सोय करणे म्हणजे जनावरांकरता, नैसर्गिक भक्ष्य असलेल्या तृणभक्षी वन्य प्राण्यांना वनातच गवत चारा उपलब्ध करून सोय करणे, वाघ, बिबट, इतर वन्य प्राणी यांना नागरी वस्ती येण्यापासून रोखण्यासाठी संरक्षण समितीच्या मदतीने नियमित गस्त घालून ढोल ताशे फटाके फोडून वन्य प्राण्यांना वनाकडे हुसकावणे, जलद बचाव पथक प्रशिक्षण वाढवणे, नुकसान भरपाई वेळेत अदा करणे, कॅमेऱ्यावर ट्रॅपच्या मदतीने वाघ बिबट्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे, असे अनेक गोष्टी या ठिकाणी, सोलर कुंपण असेल, दवंडी देणं असेल, अशा सगळ्या गोष्टींवर आता उपाययोजना या ठिकाणी केली आहे. मोठ्या प्रमाणात आपण जनजागृती देखील आता जी आहे ती या ठिकाणी करतो आहोत आणि मला असं वाटतं की या वाढीव मदतीमुळे निश्चितपणे थोडा दिलासा मिळेल, पण हा कॉन्फ्लिक्ट कसा कमी करता येईल याकडे निश्चित राज्य सरकारचं लक्ष असेल.